भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आपल्यासोबत आहे. बावनकुळेजी, पुन्हा एक नेता जो आहे तो भाजपमध्ये त्यांचा प्रवेश झालेला आहे. नवनीत राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. रोज एक एक नेत्याचा प्रवेश भाजपमध्ये होताना पाहायला मिळत आहे. या देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये विकसित भारताचा संकल्प झाला आहे. मोदीजींनी जे संकल्प पत्र देण्याचा विचार केला आहे त्या संकल्प पत्रामध्ये जगातली तिसरी आर्थिक महासत्ता भारत बनेल, गरिबी मुक्त भारत निर्माण होईल, बेरोजगारी मुक्त भारत निर्माण होईल, पुढचे 5 वर्ष देशाकरता विकसित भारताचे महत्त्वाचे असणार आहे, आणि मागचे 10 वर्ष आणि पुढचे 5 वर्ष हे देशाकडच्या परिवर्तनाची ज्या पद्धतीने सुरू आहे, देशाचं परिवर्तन, विकासाचं परिवर्तन सुरू आहे, विकासाचा संकल्प मोदीजींनी केला आहे, तर या संकल्पाला साथ देण्याकरता नवनीत राणा यांनीसुद्धा पक्षप्रवेश केला. तसा त्या मागच्या 5 वर्षापासून अपक्ष खासदार होत्याच, पण अपक्ष खासदार म्हणून त्यांनी मोदीजींनी जे जे कायदे सभागृहामध्ये आणले त्या कायद्याला त्यांनी पूर्ण पाठिंबा दिला. 5 वर्ष NDA ची भूमिका त्यांनी इमानदारीने पार पाडली. कुठल्याही विषयाला न घाबरता प्रत्येक बिलावर त्यांनी मतदान केलं. हिंदुत्वादी विचाराच्या फायरब्रँड नेत्या नवनीत राणा आहे. आपण बघितलं असाल, उद्धव ठाकरे सरकार होतं त्यावेळी उद्धव ठाकरेंनी त्यांना 14 दिवस जेलमध्ये ठेवलं. हनुमान चालीसा वाचण्याचा विषय, हनुमान चालीसा का वाचू नये एवढंच त्यांनी विचारलं, त्यांना जेलमध्ये टाकलं 14 दिवस. त्यांनी आज अमरावतीमध्ये हनुमानगढीमध्ये 111 फूटची हनुमानची मूर्तीची प्रतिष्ठापना ते करणार आहेत. मूळतः हिंदुत्ववादी विचाराचा नेत्या आहेत, आणि मला वाटतं नवनीत राणा यांच्या प्रवेशाने भारतीय जनता पार्टीला उभारी मिळेल, आमचा पक्ष अधिक मजबूत होईल, नवीन जुने कार्यकर्ते एकत्रित काम करतील, कुठेही कोणाची नाराजी राहणार नाही, आणि नवनीत राणाचा जो स्वभाव आहे तो सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा आहे, त्या सर्वांना सोबत घेतील, परिवारासारखी या पक्षामध्ये भूमिका व्यक्त करतील, परिवार प्रमुख म्हणून त्या ठिकाणी सर्वांना सोबत घेतील, त्यांचा हा मानस आहे. मला वाटतं या प्रवेशाने विदर्भामध्ये भारतीय जनता पार्टी मजबूत झाली आहे. पण सर, काही नेत्यांचा भाजपचे असतील किंवा इतर घटक पक्ष आहे सातत्याने त्यांच्या प्रवेशाला विरोधही होता, आणि दुसरा एक न्यायालयीन प्रकरण जो आहे तोही प्रलंबित आहे, त्यामुळे भाजपने घाई केली आहे का असं वाटत नाही? मला वाटतं कोर्टाचा काहीतरी निर्णय आला आहे, त्यामुळं त्याच्याबद्दल पूर्ण मला आता तो निर्णय वाचावा लागेल. पण खरं तर भाजपची कुठलीही घाई नाही. एक चांगल्या नेत्याला संधी आम्ही देतो आहे, ज्या नेतृत्वाने 5 वर्ष लोकसभेत काम केलं आहे, आणि मला वाटतं नवनीत राणा पुन्हा जेव्हा लोकसभेत भाजपच्या खासदार म्हणून जातील तर अमरावती लोकसभेचं चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही काल एक विधान केलेलं होतं की काँग्रेसचे 22 जिल्हाध्यक्ष आमच्या संपर्कात आहे आणि लवकरच तेही भाजपमध्ये प्रवेश करतील, काय या संदर्भात सत्यता आहे? कारण रोज भाजप आणि तुम्ही एक एक नेत्याला पक्षप्रवेश देत आहे, त्यामुळे 22 काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष खरोखर संपर्कात आहेत का? नक्कीच. तुम्हाला जसं जसं मोदीजींचं वादळ महाराष्ट्रामध्ये प्रचाराच्या माध्यमातून येताना दिसल, जसं जसं मोदीजींच्या सभा होतील, मोदीजी येतील महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या या प्रवासामध्ये, मला वाटतं त्या काळामध्ये तुम्हाला काँग्रेस पार्टीतले अनेक लोक भाजपमध्ये आलेले दिसते. हे नियोजन आहे एक एक करून धक्के देण्याचा, जसं जसं म्हणजे पुढे 1-1.5 महिना निवडणूक चालणार आहे तर 22 जिल्हाध्यक्ष एक एक करून 22 नेते घेण्याचं नियोजन आहे. आम्ही शेवटी जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाचे कार्यकर्ते आहोत, देशातला सर्वात मोठा पक्ष आमचा आहे, आणि लोकांच्या मनात, जनतेच्या मनामध्ये, खूप मोठ्या मोठ्या नेत्याच्याही मनामध्ये मोदीजींना साथ द्यावी असा एक भावना तयार झाली आहे. कारण मोदीजींनी परिवारवाद केला नाही आहे. मोदीजींनी परिवार म्हणून त्या ठिकाणी आपला, त्यांचं उंची परिवारवादातून वर आली नाही आहे. त्यांचं जीवन हे खरं तर ऋषीसारखं जीवन आहे, आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी संपूर्ण समर्पण देशाकरता केलं आहे. विश्वगौरव युगपुरुष त्यांना आपण सर्व म्हणतो. असं नेतृत्व या देशामध्ये असेल, असं व्यक्तिमत्व या देशामध्ये असेल, तर कोणीही साधा कार्यकर्ता हे सांगेल आणि हे म्हणेल भाजपमध्ये येईल की मोदीजीच्या नेतृत्वात आम्हाला काम करायचं आहे. आणि तुम्ही बघाल की महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप लोकांच्या मनाचं परिवर्तन झालं दिसेल. मोदीजींना साथ देतील, मोदीजींच्या विकसित भारताला साथ देतील, मोदीजींच्या गॅरंटीवर
विकासाला विकासाला मदत करतील आणि खूप मोठे पक्षप्रवेश भाजपमध्ये होतील। तर नवनीत राणा यांना पक्षप्रवेश देताना भाजपनं कुठलीही घाई केलेली नाही आहे आणि लवकरच मोठ्या संख्येने पक्षप्रवेश जे आहे ते भाजपमध्ये होतील। काँग्रेसचे 22 जिल्हाध्यक्ष आमच्या संपर्कात आहे आणि जसं जसं मोदींचा वादळ प्रचाराच्या स्वरूपामध्ये महाराष्ट्रामध्ये दाखल होईल एक एक करून पक्षप्रवेश होताना आपल्याला पाहायला मिळेल असा एक मोठा दावा जो आहे तो भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे। कॅमेरामॅन अतुल हेडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।